पत्नी आणि मुलाची राहत्या घरात हत्या करून फरार झालेल्या दीपक गायकवाड याला गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकानं रविवारी संभाजीनगर येथून अटक केली. गुंतवणुकीच्या माध्यमातून गुंतवणूकदारांची फसवणूक करून आर्थिक विवंचनेत गेल्यामुळे त्याने हा प्रकार केल्याची बाब पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आली. जोपर्यंत आरोपी दीपकला आमच्या ताब्यात दिले जात नाही, त्याला कठोर शिक्षा होत नाही, तोपर्यंत आम्ही अश्विनी गायकवाड वयवर्षे 25 आणि आदिराज वयवर्षे 7 यांचा मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी आक्रमक भूमिका अश्विनीच्या नातेवाईकांनी घेतली आहे. रविवारी सकाळपासून सुमारे 150 अधिक नागरिक पालिकेच्या कल्याणमधील रुक्मिणीबाई रुग्णालयात जमले आहेत. दोन्ही मृतदेह रुक्मिणीबाई रुग्णालयात ठेवण्यात आले आहेत. दीपक गायकवाड याने वित्तीय कंपनी स्थापन करून त्या माध्यमातून वाढीव व्याजाचे आमिष दाखवून लोकांकडून पैसे जमा केले होते. या माध्यमातून त्याने अनेक गुंतवणूकदारांची फसवणूकही केली आहे. आमची बहीण अश्विनीला तो माहेरहून पैसे आण म्हणून नेहमी मारझोड करत होता. मुलाला मारून टाकण्याची धमकीही देत होता. नातेसंबंध तुटू नये म्हणून आम्ही आतापर्यंत 15 लाखांहून अधिक रक्कम दीपकला दिली आहे, अशी माहिती मयत अश्विनीच्या भावानं माध्यमांशी बोलताना दिली. पत्नी आणि मुलाची हत्या केल्यानंतर दीपक घरातून बाहेर पडला. चालकाला सोबत घेऊन त्याने भ्रमंती केली. त्याने आम्हाला अश्विनीचा कोठेही शोध घेऊ नका, तिला मी मुलासह मारून टाकले आहे, असा निरोपही दीपकने आम्हाला दिला. मृत्यूपूर्वी अश्विनीने आम्हाला तातडीने भेटण्याचा निरोप दिला होता. तिला भेटण्यासाठी आम्ही निघालो होतो, प्रवासात असताना तिची हत्या झाल्याचं समजलं, अशी माहिती अश्विनीच्या नातेवाईकांनी दिली. पोलिसांनी दीपकला अटक केली असून त्याची चौकशी सुरू केली आहे. काल दिनांक 1/12/2023 ला सायंकाळी 5:30 सुमारास पोलीस स्टेशनला माहिती मिळाली की रामबाग गल्ली लेन नंबर 3 मध्ये एक ओम दीपालय सोसायटीमध्ये दुहेरी खुनाचा आयटम झालेला आहे. त्या अशी माहिती मिळाल्यानंतर आमचे प्रभारी अधिकारी महात्मा फुले पोलीस स्टेशनचे श्री पाटील साहेब देशमुख साहेब आणि त्यांची टीम ओम दीपालय बिल्डिंगमध्ये गेल्याच्या नंतर त्यांनी पाहिलं तर तिथे एक महिला आणि एक 7 वर्षाचा मुलगा असं त्यांना मयत स्थितीमध्ये आढळून आले. त्यांनी लगेच त्यांच्या वरिष्ठांना माहिती दिली आणि आम्ही सगळं सर्व रीतसर तिथे पाहणी केली असता की त्याला आम्हाला असं निदर्शनास झालं की या दोघांचंही कुणीतरी खून केलेलं आहे. अधिक माहिती घेतली असता महिलेचा भाऊ तिथे आम्हाला मिळाला आणि त्यांनी त्यांच्याकडून माहिती घेतली. आम्ही रितसर गुन्हा दाखल केला आणि गुन्हा दाखल केल्याच्या नंतर तपास सुरू केला तेव्हा आमचं निदर्शन आलं की महिलेचा जो पती आहे दीपक गायकवाड त्यांनीच त्या दोघांचा खून करून तो पसार झालेला आहे. त्या दीपक गायकवाडलाही आम्ही ताब्यात घेतलेले आहे आणि ह्या गुन्ह्यामध्ये त्याला अटक सुद्धा करण्यात आलेली आहे. खून करण्यामागचे कारण काय आहे? हा खून करण्यामागे हा जो दीपक गायकवाड आहे याला त्याच्या व्यवसायामध्ये आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणात झालं होतं, त्यामुळे तो पत्नीशी वारंवार त्याचे भांडण तो व्हायचा आणि त्या भांडणाचा रोज त्याच्या मारामारीमध्ये झाला अशी प्राथमिक माहिती आहे. आता गुन्हा दाखल केलेला आहे, तपास सुरू आहे. तपासात पुढे अजून काय माहिती मिळाल्यावर तसं तपास त्या दिशेने सुरू ठेवण्यात येत आहे. नातेवाईकांनी आरोप केलेला आहे की ते फ्रॉड केलेले आहेत नागरिकांचे, त्यामुळे त्यांनी तिची हत्या केलेली आहे, तिच्या भाऊने थेट आरोप केलेला आहे. तपास चालू आहे. मी तुम्हाला सांगितलं की आर्थिक कारणावरूनच त्यांच्या दोन नवरा बायकोमध्ये भांडणं होत होते, तेही एक कारण असू शकते. त्याच्याबाबतही आम्ही तपास करीत आहोत. सध्या तरी आमच्याकडे प्राथमिक माहिती अशी आहे की जे दोन मयत झालेले आहेत त्यांचं नाक तोंड दाबून मृत्यू झालेला आहे.